गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सिंधुरत्न कलावंत मंच यांच्या वतीने दुसरा कोकण चित्रपट महोत्सव 11 ते 16 डिसेंबर दरम्यान कोकणात रंगणार आहे। याचं उद्घाटन 11 डिसेंबरला रत्नागिरीत होणार आहे। त्यानंतर मालवण इथं 12 पासून 16 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत। 16ला पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। रत्नागिरीमध्ये मोरगाव हे करतोय गडद करतोय तिथे उद्घाटन होईल आणि सिनेमे दाखवले जाते। 12 तारखेला मामा वरेडकरमध्ये उद्घाटन होईल सकाळी किंवा दुपारी होईल। त्यानंतर आपली सिनेमा दाखवले जातील आणि 12 तारखेपासून आपली लॉकडाऊन काळाची आपली आहे ते परफॉर्मर येतील 12 13 14 आतमध्ये सिनेमे होतील। संध्याकाळी 5 वाजता मोठा मोठा होतील काय 5 ते 7 ते आपण तिथे कार्यक्रम करू आणि 16 तारखेला मुख्य कार्यक्रम आपला संध्याकाळी जो नाच गाणी आपली हे भाषण आपल्या सगळ्यांची जो आपण कार्यक्रम बघतो तो आहे। तर आज ही दोन मंडळी आमच्या मागे असल्यामुळे जो मामा वरेडकरला आम्ही कार्यक्रम केला होता गेल्या वर्षी तो आता वेगळ्या ठिकाणी ओपन ग्राउंडला आपण करायचा प्रयत्न करतो म्हणजे त्याच्याबद्दल 54 ते 65 पद्धतीने आपण सुरू करतो। पण कार्यक्रम मोठा करतोय मी मोठा करतोय लोक जास्त आहे याचा उद्देश एवढाच की माझ्या कोकणातले कलाकार आहेत ते मोठे करतो किंवा माझ्या कोकणातील जी कला आहे सिंधू कला आहे ती मोठी वाढली पाहिजे। आज दिग्गज तिथे बसले आहेत भजन सगळ्यांना माहिती आहे दशावतार सगळ्यांना माहिती आहे मी म्हणतोय जगापर्यंत पोहोचा। आज भालचंद्र केळुसकर ज्या पद्धतीने भजन करतात किंवा आमचे ओम प्रकाश चव्हाण ज्या प्रकारे दशावतार करतात ते बाकीच्या गोष्टी ज्या वर्ल्डवर होतात त्या आमच्या काय जात त्याचं मी खालीचं वाटवलं आमचं सिंधुरत्न कलावंत मंचा प्रयत्न करतोय। आज म्हणजे मी मध्ये भाषण अशासाठी येईल की ह्याच्या सहकार्याशी होऊ शकत आपले पालकमंत्री जे आहेत चव्हाण साहेब त्यांना मी खरंच हात जोडू शकणार आम्ही भेटलो त्याला की एवढं मोठं कारण करतोय चव्हाण साहेब तुमचे तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही कार्यक्रमाचे सुद्धा आमचे पादर व्हा एवढा आम्ही मोठा कार्यक्रम करतोय। अजून आमच्या प्रामाणिकपणे सांगायचं झालं सगळ्याचा शोक आणता येतो पैशाचा शोक आणता येत नाही तरी आम्ही करतो आणि ते करा म्हणून म्हणतो की आज आम्ही काही मंडळींना भेटलो बाबा मोळकरच्या घराने भेटलो की बरोबर म्हणतोय रवींद्र चव्हाणजी आमचं पालकत्व घ्या विनंती करतोय की एवढा कार्यक्रम करतोय आमच्या मागे राहा बाबा मोळकर कर्वे आणि आम्ही आमचे सामंत कर्वे मी तुम्हाला विनंती करतोय। त्याचबरोबर जिरके साहेब जो 12 तारीखपासून 12 13 14 15 कदाचित आपण तिथे 16 कार्यक्रम करतोय मेन कारण 16 करतो पण 12 13 14 15 आपण कोकणातले सगळे कलाकार आणि कला आपण महावरण करायला करतोय बाहेर लाईव्ह करतोय स्टँडअप कॉमेडी होईल कॉलेजच्या मुलांची गाणी होती तशी आपल्या कोकणातली सिंधू कला ती तिकडे लाईव्ह तिकडे करतील ती आपल्या लोकांसाठी असेल लोक प्रत्येकाला बघायला आवडते पण त्याच्यामध्ये मीडिया असेल जी मीडिया असेल मीडियातर्फे आपण ते पोहोचू शकतो। हा दशावतार खूप मोठी कला भजन खूप मोठी कला मी आता बोलता बोलता म्हटलं मूळ काय भजन मूळ काय दशावतार। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।